नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे बंगाली स्पाइस बॉक्समध्ये। आज मी बनवते बंगाळ्यांचा सर्वात आवडता रसगुल्ला। रसगुल्ला बनवण्याची सामग्री आहे पनीर, साखर, आरारूट, छोटी वेलची, मैदा, पाणी। सर्वात आधी पनीरला मॅश करून घेते। इथे मी 1.5 लिटर कूल क्रीम मिल्क घेतलंय। याला कॅल्शियम लॅक्टेट किंवा पनीर बनवायच्या पावडरने दुधाला फाडून घेतलं। पाणी गाळून याला असं काढून घेतलं। याला मी व्यवस्थित मॅश करून घेते। पनीरला खूपच सॉफ्ट बनवून मॅश करून घेते। आता मी याच्यात टाकते थोडासा आरारूट, टाकते अर्धा चमचा मैदा, मॅश केल्यानंतर पनीर खूपच मऊ होईल। याच्यानंतर छोटे छोटे बॉल्स बनवून घेते। आता मी साखरेचा पाक बनवून घेते। पाक बनवण्यासाठी आता मी घेते माझ्या प्रमाणाच्या वाटीचं अर्धी वाटी भरून पाणी। तुम्ही कोणतीही वाटी वापरू शकतात। अर्धी वाटी पाणी घेते त्याच वाटीचं। तीन चौथा वाटी साखर। दोन तीन वेलच्या ह्याच्यात मी टाकल्यात पाक उकळू लागेल। तोपर्यंत मी रसगुल्ल्यांना छोट्या छोट्या बॉल्सच्या साईजमध्ये तयार करते। यांना मी छोट्या छोट्या बॉल्सच्या साईजमध्ये तयार केलंय। तुम्ही लक्ष ठेवा, पाकामध्ये उकळल्यानंतर हे रसगुल्ले अंदाजे डबल साईजचे होऊन जातील। आता मी पाकामध्ये एक एक करून रसगुल्ल्यांना टाकते। रसगुल्ले तयार आहे। आता मी गॅस बंद केलाय। तयार आहे रसगुल्ला। तोंड गोड करून घ्या।